नमस्कार, रोकठोक पर आपलं स्वागत. प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर. भाजपमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल सध्या तुम्हा आम्हाला नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील पडलेला आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला 29-2 वर्ष पूर्ण झाली. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकात भाजपला धवल असं यश मिळालं. आसामच्या चहाच्या बागेत देखील भाजपचं कमळ फुललं आणि एकेकाळच्या चहावाला नरेंद्र मोदींनी आसामचा चहाचा अख्खा मळा जिंकला. केरळमध्ये देखील भाजपनं खातं उघडलं. आसामपासून केरळपर्यंत भाजपचं शायनिंग होत आहे. तर दुसरीकडं काँग्रेसला मोठ्या सर्जरीची गरज आहे असं काँग्रेसवालेच सांगत आहेत. भाजपसाठी हे सगळं असं आलबेल सेट असताना महाराष्ट्रात सुनामी कोसळली. ज्येष्ठ मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मुख्यमंत्री बहुजन समाजाचा असला पाहिजे असं वक्तव्य करणारे खडसे आधीच मुख्यमंत्र्यांच्या बॅड बुक्समध्ये होते. पक्षातही खडसेंच्या मागं कुणी नाही असं चित्र आत्ता तरी निर्माण झालेलं आहे. त्यामुळेच की काय गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनाचा आधार घेऊन खडसे समर्थकांना पोस्टरबाजी करावी लागते. त्यातच शिवसेनेशी काडीमोड घेताना खडसेंनी एखादी गोष्ट सेलिब्रेट करावी तसं जाहीर केलं होतं. त्याचा वचपा आता शिवसेना काढते का? स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी खडसेंबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं विधान करून शिवसेनेनं या सगळ्याचं उट्ट काढलं. दुसरीकडे विधान परिषदेच्या 7 पैकी 5 जागांवर उपऱ्यांना आणि उपऱ्यांपेक्षा सुद्धा ज्यांच्या नावावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशाला उमेदवारी देऊन भाजपनं पक्षांतर्गत असंतोषाला खतपाणी घातलं. महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा नाराजीचा बॉम्ब फुटला. अमित शहांच्या अध्यक्ष असलेल्या भाजपमध्ये शहकाठशहाच्या राजकारणाचा आता दिवस सुरू झालेत का? भाजपची दिशा चुकती आहे म्हणून ही दशा आली का? सिद्धांतांचं राजकारण करणारे आता गेले कुठे? ज्या प्रवीण दरेकरांच्या भ्रष्टाचाराची कबुली भर विधानसभेत द्यावी लागली त्याच दरेकरांना तिकीट दिलं याचं समर्थन कसं करणार कार्यकर्त्यांसमोर? विनायक मेटेंच्या मागं कोणता मराठा समाज उभा आहे असा सवाल कार्यकर्ते करतायत. मेटेंना बळ देऊन पक्षात नेमका कोणाला शह द्यायचा आहे अशी कुजबूज सुरू आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाशिवाय असे निर्णय होत नसतात. मग ज्यांनी 2 चे 282 केले त्या स्वयंसेवकांनी आयुष्यभर सतरंजी घालणारा कार्यकर्ता म्हणूनच राहायचं का? सत्ता आल्या आल्या वापरा आणि फेकून द्या ही संस्कृती भाजपमध्ये एवढ्या लवकर कशी काय रुजली? एकीकडे शिवसेना दिवाकर रावते सुभाष देसाई अशा निष्ठावंतांना तिकीट देते, मग भाजपलाच बाहेरच्यांची गरज का भासते? RNC भाजपमध्ये आले आता बाकीच्या उत्तर भारतीय नेत्यांवर कधी कृपा करणार असा प्रश्न विचारला जातोय. गेल्या निवडणुकीत बाहेरून आलेले 54 जण भाजपच्या तिकिटावर आमदार झाले, मग आता बाहेरच्यांना उमेदवारी द्यायला विरोध का असा देखील प्रश्न केला जातोय. सत्ता नसती तर हे सगळे मुंगळे भाजपकडे आले असते का? भाजपची संस्कृती बदलते आहे का? वर्क कल्चर बदलत आहे का? नैतिक नीतिमत्ता, स्वच्छ चारित्र, राष्ट्रप्रेमाचे दाखले उठसूट देणारा भाजप आपली स्वतःची ओळखच हरवत चाललाय का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. भाजपात चाललंय काय? भाजपात चाललंय काय? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ये पार्टी बिल्कुल कांग्रेस ही है. कांग्रेस का एक नया रूप है, इसमें कोई फर्क नहीं है. इसमें वही करप्शन है, वही डायनेस्टिक रूल है, वही साइकोपैथी है जो कांग्रेस में होती थी वो हमें आज बीजेपी में दिखाई दे रही है. खरच भाजपची कांग्रेस झाली आहे का? भाजपला ही सत्तेचे दुरून लागलेत का? भाजप मध्ये नेमकं चाललंय तरी काय? मंत्रालयापासून विधान भवनापर्यंत आणि भाजप कार्यालयापासून सामान्य जनतेपर्यंत सध्या सर्वांना हेच प्रश्न पडले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर तोफ डागत भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं. पण आता महसूल मंत्री एकनाथ खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपचीच कोंडी झालीये. खडसेंना क्लीन चिठी देता येत नाही आणि कारवाई देखील करता येत नाही अशा कात्रीत भाजपवाले अडकलेत. कोणताही निर्णय अडला की काँग्रेसवाले दिल्लीतल्या हायकमांडचे पाय धरायचे. आता खडसे प्रकरणात भाजपवालेही मोदी शाह या राजधानीतल्या श्रेष्ठींकडेच डोळे लावून बसलेत. उल्लेखनीय बाब म्हणजे अडचणीत आल्यानंतर शक्ती प्रदर्शन करायचं ही खास काँग्रेसची संस्कृती. एकनाथ खडसेंच्या समर्थकांनीही प्रदेशाध्यक्ष दानवेंकडे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना सत्ताधारी पक्षच एकमेकांची उणीधुणी काढायचे. गंमत म्हणजे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं तोच किस्सा पुढे गिरवत ठेवलाय. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेली शिवसेनाच आता खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागली आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेची तिकीटं वाटताना काँग्रेसच्या काळात बाहेरून आलेल्या आयारामांना प्राधान्य दिलं जायचं. आता सत्ताधारी भाजपमध्येही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून
इतर पक्षातून आलेल्या संदीप हातदारांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे निष्ठावंतांमधील नाराजी वाढली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही निष्ठावंतांना वाटाण्याची अक्षता लावण्यात येत आहेत. पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपला अवघ्या 1.5 वर्षातच सत्तेचे दोष चिकटलेत. मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरकच उरलेला नाही असं कुणी म्हटलं तर त्यात चुकीचं ते काय? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक तो काय असा प्रश्न आता विचारला जातोय आणि त्याची चर्चा आपण करतोय. भाजपमध्ये चाललंय काय आणि त्याची चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्रजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास ज्यांनी अत्यंत जवळून पाहिलाय असे प्रकाश जोशी आपल्याबरोबर आहेत. प्रकाश जोशी, तुमचंही स्वागत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्याबरोबर आहेत. कुमारजी, आपलंही स्वागत. सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याबरोबर आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, एकनाथ खडसेंचं काय होणार? एकनाथ खडसेंचं काय होणार? आत्ता सध्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेला जातोय, तो म्हणजे एकनाथ खडसेंचं काय होणार. माझ्यासोबत आमचे नाशिकचे प्रतिनिधी जे आत्ता जळगावमध्ये ठाण मांडून आहेत, एकनाथ खडसे यांच्या घरासमोर घराजवळच ते आत्ता आहेत. तिथल्या परिस्थितीवर आज दिवसभर अत्यंत बारकाईनं त्यांचं लक्ष होतं, किंबहुना उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. एकनाथ खडसे यांच्या उगमापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास ज्यांनी जवळून पाहिला आहे असे योगेश खरे आपल्याबरोबर आहेत. योगेश खरे, आज खान्देशातली हवा काय म्हणत होती? पाऊस पडलाय, काही नवीन उगवेल असं वाटतंय का? ऊन तापलंय खूप. खरं म्हणजे मान्सून पूर्व पावसाची सुद्धा अजून शिडकावा झालेला दिसत नाही आहे. तापमान चांगलंच तापलेलं आहे आणि आत्तासुद्धा गरम हवा जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी जाणवते आहे. वातावरण जळगावमध्ये असो की मुक्ताईनगरमधलं तापलेलंच आहे आणि तापमान जवळजवळ 45 अंशापर्यंतच आहे. आत्ताची जर परिस्थिती बघितली तर सगळं जळगावचं केंद्र जे झालेलं आहे ते मुक्ताईनगरचं फार्म हाऊस झालेलं आहे. या खडसेंच्या फार्म हाऊसवर सगळ्या पदाधिकाऱ्यांची, BJP पदाधिकारी सगळे त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि खडसे स्वतः सकाळपासून या फार्म हाऊसमध्ये ठाण मांडून आहेत, कोणाशीही बाहेर बोलत नाही आहेत. मुक्ताईच्या चरणी या ठिकाणी त्यांनी आपला आज एक काही वेळ त्यांनी त्या ठिकाणी घालवला आहे आणि या त्यांची सुद्धा नजर दिल्लीकडे लागलेली आहे की नेमकं काय होत आहे, काय निर्णय होत आहेत. आज खरं म्हणजे जी काही शांतता आहे आजची, आत्तापर्यंत आपण 1-2 दिवसापूर्वी वादळ बघितलं, ही वादळापूर्वी वादळानंतरची शांतता आहे की वादळापूर्वीची शांतता, ही कदाचित उद्या संपूर्ण स्पष्ट होऊ शकेल. मात्र आज वातावरण अजूनही तापलेलं आहे. खडसे काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि जळगावकरही त्याकडे लक्ष देऊन आहे. आत्ता या क्षणाला योगेश कुठे आहेत खडसे साहेब आणि त्यांच्या बरोबर कोण आहेत? कार्यकर्त्यांचं काय मनोबल आहे? काही नगरसेवकांनी त्यांच्याबरोबर शक्तीप्रदर्शन करताना राजीनाम्याची तयारी दर्शवलेली होती. हे चहाच्या पेऱ्यातलं वादळ आहे का आणखीन काही शिस्त आहे? मी तेच म्हटलं की ही वादळानंतरची शांतता आहे कदाचित, कारण की काल जे त्यांनी सगळं त्या ठिकाणी केलं, दानवेंना भेटलेत, नगरसेवक, आमदार, खासदार हे सर्वजण भेटलेत, पण आजची पोझिशन जर बघितली तर आज सगळे शांत आहेत, कुणीही बोलायला तयार नाही, माध्यमांसमोर सुद्धा कुणी प्रतिक्रिया देऊ नये असं स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. एकही पदाधिकारी कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाही आणि कार्यकर्तेसुद्धा समोर यायला तयार नाहीत. एकूण वातावरण जे आहे संभ्रमित आहे कार्यकर्त्यांसाठी, मात्र खडसे आपल्या ठाम आपल्या भूमिकेवर आहेत आणि ते त्या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्या फार्म हाऊसमध्ये बसले आहेत. आपले जे जवळची लोकं आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतायत असंही कळतंय की खासदार ET पाटील आणि त्याच्यानंतर त्यांच्या सुनबाई ह्या दिल्लीमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या विषयावरती यांच्या विषयावर चर्चा सुरू आहे. कदाचित आज रात्री निर्णय होऊ शकेल. काही सूत्रांचं म्हणणं आहे की आज खडसे रात्री राजीनामा देतील, मात्र कार्यकर्त्यांना मात्र तसं वाटत नाही आहे, त्यामुळे रात्रीतून हा निर्णय होईल किंवा उद्या सकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होऊ लागेल असं एकूण दिसतंय. काही आणखीन महत्त्वाचे प्रश्न घेऊन योगेश या कार्यक्रमात या पुढे मी तुझ्यापर्यंत येतो, पण तूर्तास या सगळ्या आत्ताच्या दिवसभरातल्या अपडेट ज्या प्रेक्षकांना आज दिवसभर टेलिव्हिजन Zee 24 तास पाहायला मिळालेलं नव्हतं त्यांच्यासाठी तुझं हे अपडेट अत्यंत महत्त्वाचं होतं. आपल्यासोबत प्रकाश बाळ जोशी आहेत. प्रकाश बाळ जोशी, खडसेंचं नेमकं काय होणार असं वाटतंय? त्यांचं OBC असणं त्यांना तारून देणार आहे? त्यांची आत्तापर्यंतची पक्षाची निष्ठा, पक्ष वारवण्याकरता गोपीनाथरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेलं काम त्यांना तारून देईल का? या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना पदमुक्त केलं जाईल? नाही, इथे मला असं वाटतं की
खडसेंवर जे आरोप झालेले आहेत आणि आज ते ज्या परिस्थितीत आहेत त्याला दोन साधारणतः दोन बाजू आहेत. एक म्हणजे असं की केवळ पक्षातील अंतर्गत जे काही सत्ता संघर्ष आहे केवळ त्याच्यामुळे त्यांना काढलं जाईल असं मला काही वाटत नाही. परंतु त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्या आरोप कितपत गंभीर आहेत किंवा त्याच्यामागे कितपत पुरावे आहेत याच्यावर निश्चितपणे चर्चा होईल आणि त्यानंतर मग पक्ष मला असं वाटतं की निर्णय घेईल. ते जर आरोप गंभीर असेल आणि त्याचे जर पुरावे असतील तर निर्णय होऊ शकेल. पण केवळ राजकीय कारणामुळे त्यांना तसा निर्णय होणार नाही. शरद परांजपे, कुठलाही अशा प्रकारचा निर्णय घेताना महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्या व्यक्तीचं उपद्रव मूल्य आणि उपयुक्तता किती. आत्ता या क्षणाला अशा प्रकारचे आरोप झालेले असताना काँग्रेस विस्कळीत आहे एक प्रकारे झालेली. एक यश मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाला विधानसभांमध्ये. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत, विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या क्षणाला खडसेंचं उपद्रव मूल्य आणि उपयुक्तता किती? खडसेंना उपद्रव मूल्यही आहे आणि उपयुक्तताही प्रचंड आहे. त्याचं कारण असं की खडसे युतीचं सरकार 95 आलं त्या काळातही मंत्री होते आणि त्या काळामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री क्षितिजावरही नव्हते. त्यामुळे खडसे हे अतिशय मातब्बर असे नेते आहेत आणि आज विधानसभेमध्ये किंवा उद्याच्या विधानपरिषदेत जिथे नारायण राणे येऊ घातलेले आहेत विधानपरिषदेत आणि ते हल्ला करतील सरकारवर, त्यावेळेला पक्षाची बाजू आणि सरकारची बाजू अतिशय समर्थपणे पॉलिटिकली ॲज वेल ॲज इशू बेस्ड कुठलेही रेफरन्सेस फारसे न पाहता मांडू शकणारा एकमेव माणूस एकनाथ खडसे आहे. आणि हे जरी मी म्हणत असलो तरी त्यांचं उपद्रव मूल्य विदिन पार्टी आहे, तसंच त्यांची उपयुक्तताही खूप जास्त आहे. तर सरकारला त्यांची गरज आहे. फक्त आत्ता ज्याला इंग्रजीत अनटेनेबल किंवा आता हे अशक्य आहे त्यांना ठेवणं असं वातावरण क्रिएट केलं जातं आणि त्याच्यामागे खडसे पहिल्यापासून म्हणतात मला माहिती आहे याच्यामागे कोण आहे. ते कदाचित आज उद्या पुढे येईलही आणि खडसे त्यावेळेला कदाचित आज 2-3 दिवस मुक्ताईनगरमध्ये आहेत, ते जास्ती सविस्तर बोलतीलही त्यांच्या स्वभावाप्रमाणे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की धरलं तर सोडतं आहे आणि धरलं तर चावतं आहे आणि सोडलं तर पळतं आहे अशी काहीशी स्थिती आहे. मात्र ही सगळी एम्बॅरसमेंट किंवा प्रॉब्लेम जो आहे तो BJP आहे, सरकारचा आहे आणि फडणवीसांचा आहे. इथे लक्षात घेतलं पाहिजे कारण आज फडणवीस दिल्लीला जाऊन शहांकडे रिपोर्ट दिला आहे असं म्हणत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सरकारमधला प्रश्न, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या मंत्र्याचा प्रश्न स्वतःला इथल्या इथे तडीला लावता येत नाही हे पण जनतेसमोर. हे एक्झॅक्टली पूर्वीच्या काळात काँग्रेसमध्ये व्हायचं की पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, निरीक्षक घेतील, परंतु निर्णय हा दिल्लीत झालेला असतो. सचिन सावंत कहाणी में ट्विस्ट आ गया. आतापर्यंत तर आम्ही तुमच्याबद्दल अशा गोष्टी सांगायचो, अँटोनी यायचे, प्रणव मुखर्जी यायचे, चौकशी व्हायची, आमदार भेटायचे, सगळं व्हायचं, भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. कहाणी में क्या टर्न आ गया, एक रात में तख्ता पलट गया. आज तुम्ही त्या बाजूला आहात आणि भाजप या बाजूला आहे. कसं वाटतंय तुम्हाला त्या बाजूला आत्ता आरोप करताना? नाही, मूलभूत फरक काँग्रेस आणि मगाशी मी आपली जी चर्चा चालली त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावरती तुम्ही जे म्हणलं की भाजपचं काँग्रेसीकरण होतंय का, त्याच्यामध्ये मूलभूत ऑब्जेक्शन आहे. कारण ते होऊ शकत नाही. विषय असा आहे की आजपर्यंत अशी कधीच परिस्थिती आली नाही आमच्यापर्यंत. मी स्वतः आता जवळपास 5 वर्ष प्रवक्ता आहे की या ठिकाणी कुठल्याही चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी त्या ठिकाणी काकू करण्याची परिस्थिती आली नाही. आज भाजपचे सगळे प्रवक्ते पळ काढू लागलेले आहेत हे आणि कुठल्या चॅनलवर जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आली याचं कारण त्यांचा दांभिकपणा त्या ठिकाणी आहे. आजची नियतीची विटंबना त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भामध्ये अहवाल घेऊन त्या ठिकाणी एका दुसऱ्या दागदार व्यक्तिमत्वाकडे ज्यांना तडीपार करण्यात आलं त्यांच्याकडे तर पोहोचवण्याचा प्रयत्न चाललाय तो अहवाल, त्याच्यावरती ते निर्णय घेणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची एकंदर जी काही ठेव आहे ती भ्रष्टाचारातनंच आलेली आहे आणि भ्रष्टाचाराला मान्यतेमधनं आली. त्यामुळे निवडणुकांमध्ये काही कशाही तऱ्हेनं जुमलेबाजी केली तरी सत्य ते काही दडत नाही. विषय असा आहे की या संदर्भामध्ये खडसेंच्यावरती कारवाई करावी का न करावी आणि हे जे काही प्रश्न आलेत भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातले ते त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे, याच्यात काही आम्हाला पडण्याची काही इच्छा नाही. विषय असा आहे की यावरती कारवाई हे करणार की नाहीत. तुम्ही 56 इंचाचे जाती दाखवत होतात, आज ती पोकळ का झालेली आहे? तुम्हाला झिरो टॉलरन्स भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये तुम्ही दाखवत होतात आम्ही न खाऊंगा न खाणे दुगा, हे सगळं काही बोलणं तुम्ही ऐकलं, आम्ही सगळ्यांनी ऐकलं. परंतु राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार वाढत चाललाय भारतीय जनता पक्षाचे, ही तितकं सत्य आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने म्हणजे मोदींनी भ्रष्टाचाराचा विरोध करण्याकरता त्यांनी सत्ता घेतलेली नाही तर भ्रष्टाचाराचा विरोध संपवण्याकरता आणि एक दुसरं अभिनव टेक्निक त्यांनी काढलं की भ्रष्टाचाराच्याकडे दुर्लक्षच करायचं म्हणजे त्याच्यावरती कारवाईच करायची नाही. मग कालांतराने लोक विसरून जातील आणि मग त्या संदर्भामध्ये आपण बोलायला मोकळे असं छाती ठोकपणे की भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये एकही आले नाही. विषय असा आहे, एकच गोष्ट घेईन मी उदयजी,
की हे सातवं का आठवं प्रकरण आहे, त्यातली सहा प्रकरणं मी स्वतः काढलेली आहेत भ्रष्टाचाराच्या संदर्भातली. म्हणजे चिक्कीचा घोटाळा होतो अशाच तऱ्हेचा क्लिअर कट घोटाळा त्या ठिकाणी समोर होता. सगळी कागदपत्रं सगळी जागा तुम्ही दाखवल्या होत्या. लोणीकरांच्या संदर्भात असेल किंवा गिरीश बापटाचा डाळ घोटाळा असेल किंवा इतरही विनोद तावडेंचा विषय असेल, हे सगळे प्रश्न समोर आले आपल्या, परंतु त्या ठिकाणी कारवाई केली नाही. आता यांना कारवाई करण्यासाठी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आता त्याची कारणं काय आहेत हा विषय वेगळा जरी असला तरी त्या ठिकाणी निश्चितपणे पुरावे तर समोर आहेत. त्यामुळे पुरावे त्याला किती डोळे झाक करावे हा प्रश्न मला वाटतं भारतीय जनता पक्षाकडे असेल. सचिन सावंत आजही त्यांच्याकडे कारवाई होईल अशी अपेक्षा करणं मला वाटतं फार त्या ठिकाणी लवकरच होईल. सचिन सावंत, बऱ्याच दिवसानंतर आज तुमच्या चेहऱ्यावर मला हास्य आणि तजेला दिसतोय. दिवार चित्रपटातला डायलॉग मला आठवतोय, खुश तो बहुत हो गए आज तुम, काय आदर्श सिच्युएशन मिळाली आहे तुम्हाला, बरोबर ना? आदर्श आहे ना सिच्युएशन तुमच्यासाठी. मी तिसऱ्यांदा तिसरी कंप्लेंट केली एसीबीकडे. ऐका ऐका ऐका, विषय असा आहे, तुम्ही जो म्हणण्याचा उद्देश आहे तो मी लक्षात आला माझ्या. कुठल्याही तऱ्हेचा आरोप आल्यानंतर, इवन आदर्शचा आरोप आल्यानंतर, आमचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी पायउतार झाले. त्यांनी स्वतः रेझिग्नेशन ऑफर केलं होतं. आणि जे तुम्ही म्हणाला दिल्लीवरनं आलंय प्रणब मुखर्जी आणि एके अँटनी, त्यांनी एके अँटनी स्वतः त्या ठिकाणी सीबीआयची चौकशी लावली त्याच्यावरती. हे इतिहासामध्ये झालं नाही. हिथनं चौकशीपासून पळ काढला जात आहे. एक खिडकी विना चौकशी क्लिनचिट योजना यांच्यासाठी सुरू केली आहे सगळ्या मंत्र्यांसाठी. त्यामुळे ह्या प्रत्येक प्रकरणामध्ये जसे किरीट सोम्या म्हणतात हे जेलमध्ये जातील ते जेलमध्ये जातील, त्याची 7-8 लोकांची यादी आमच्याकडे आहे. पुढे कामात जाण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे, सगळे जाणार आहे. सावंत, मला दिवार चित्रपटातला डायलॉग अशा करता आठवला, काही न करता जी खुशी मिळते ना त्याला हा डायलॉग वापरला जातो. ह्याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे भ्रष्टाचार शोधून काढलेत. तुम्ही फक्त त्यावेळेला योग्य ठिकाणी योग्य वेळी आत्ता प्रवक्ते म्हणून आहात आणि बोलताय. ह्यातलं एकही काढलेलं नाही एवढं लक्षात ठेवा. याचा अर्थ तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवत नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. परंतु दाऊदच्या टेलिफोनचं प्रकरण असेल समोर येणं, त्याच्यावरती कारवाई करणं, विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही बजावताय का हा सवाल आहे. नाही, विषय सगळे प्रकरण जवळपास काँग्रेसकडनंच काढले गेले आहेत. मी स्वतः काढलेत प्रकरण, अनेक प्रकरणं काढले. आता त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काही प्रकरणं काढले असेल त्याचं स्वागतच केलं पाहिजे. या विरोधी पक्षाची भूमिका नुसती त्या संदर्भामध्ये आलेली कुठल्याही माध्यमातून माहिती आली किंवा अशा संदर्भाचं प्रकरण आलं ते धसाच लावण्याची भूमिका असली पाहिजे. त्यासाठी स्वतः त्या ठिकाणी डिटेक्टिव्ह एजन्सी खोलण्याची गरज नाही. जे समाजामध्ये प्रकरण त्याचे पुरावे आले असतील त्याचं त्या ठिकाणी केलं पाहिजे. कुमार सप्तर्षी आहेत, डॉक्टर कुमार सप्तर्षी हे तुम्ही सगळं पाहिलेलं आहे मला आठवतंय. येरवड्याच्या दिवसापासूनचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा तुमच्या डोळ्यासमोर आत्ता सगळा तरळून गेला असेल. भागवतांचा पक्ष तुम्ही पाहिलात, त्यानंतर महाजन मुंड्यांचा पक्ष पाहिलात आणि आत्ताच्या काळातलाही पक्ष पाहताय. पक्ष खडसेंच्या मागे उभा आहे असं वाटतंय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे खडसे अडकले की अडकवले गेले मुख्यमंत्र्यांसमोर, खडसेंसमोर आणि पक्षासमोर? आत्ता नेमके काय पर्याय आहेत, खडसेंचं काय होणार, आपलं विवेचन? असं आहे की काँग्रेसची भाजप झाली आणि भाजपचं काँग्रेस झालं असं म्हणण्याचं कारण काय येतं असं आपण का म्हणतो, तर सर्व पक्ष हे इलेक्शन यंत्रणा झालेत. ते पक्ष म्हणून चालत नाही, त्यांच्या अंतर्गत लोकशाही नाही. आणि मग एकदा निवडणूक यंत्रणा आणि इलेक्टिव्ह मेरिट यालाच जर महत्त्व आलं तर दोन्ही पक्ष किंवा कोणत्याही सत्तेजवळ जाणारा पक्ष असंच वागणार. आता प्रश्न असा आहे की नेमकं खडसेंचं काय झालं, एवढे ते सामर्थ्यवान असताना असं कसं झालं, तर त्याचं एक कारण आहे. आणि जर त्याला मागचा दाखला घ्यायचा झाला की आरएसएसची जी लॉबी आहे त्यांना मास लीडर तयार करता येत नाही काडर याच्यातून, आणि मास लीडर सहन होत नाही. गोपीनाथ मुंडेंनी एकदा राजीनामा दिला होता, तो त्यावेळेला खडसे त्यांच्याबरोबर होते खांद्याला खांद्याला होते, आणि नंतर ते 7 दिवसांनी बंडोबा सगळे थंडोबा झाले. हा इतिहास आहे आपल्या पुढे. पण हे आरएसएसची लॉबी कसं विसरेल, कारण हे काही शाखेत गेलेले नाही आहेत खडसे. म्हणून आरएसएस लॉबी कधी ना कधी संधी मिळेल त्यावेळेला वार करणार. तर याच्यामध्ये एकूण सगळ्यांच्या बरोबर राहायचं पण आपल्याशिवाय कोणाला जगू द्यायचं नाही ही थिअरी आहे. आम्ही जनता पार्टीमध्ये आरएसएसचे लोक होते ना, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतले त्यावेळेला सगळे हो करायचे, कारण पटायचं तर्काला. आणि एक ठराव झाला की दुसऱ्या दिवशी काहीतरी दुसरा आदेश यायचा, आणि आदेश झाले की लोक बदलायचे. आणि ते म्हणाले आम्ही बदललो कुठे,
आदेश बदलला, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. तर अशा यानं त्यांनी जनता पक्षातले इतर घटक खाऊन टाकले, पण त्यांच्या स्वतःतलं गेलं नाही, कारण ती काडर ऑर्गनायझेशन, ते नागरी सैन्य आहे. तर त्यांना आता खडसे नकोसे झाले म्हणून सगळेजणं बाजूला पडले. आज भाजप का पाठिंबा देत नाही त्यांना? कारण आज खडसे झालं ते उद्या आपलं होईल, आणि त्यांनी तरी मुंड्यांचाच आसरा का घेतला? तर हे जे सत्तेवर आलं पहिलं युती सरकार, त्यावेळेला काँग्रेसकडे मराठा वर्ग होता, तर यांनी माळी धनगर वंजारी माधव केला आणि त्यामुळे आले. तर ह्या माधवचं अजून चालणारच ना, आम्ही जर नसून तुम्हाला सत्ता मिळणार नाही, तुमच्याकडे मास लीडर नाही. तर खडसेंना कट टू साईज करायचा प्रयत्न आहे. आता कदाचित परिस्थितीमुळे परिस्थिती निर्माण केली तर ती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. अंजली दमानिया आणि आपचं सगळं इंटरव्हेन्शन आहे, त्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाते. नाहीतर त्यांचं फक्त रेव्हेन्यू खातं काढून घेतलं असतं, आणि ते मुख्यमंत्र्याला निष्ठावान नव्हतेच. त्यांना असं वाटायचं की मी इतका जुना माणूस आहे तर व्हर्च्युअली मी CM असायला पाहिजे, नाही झालो तर तसं वागायला काय हरकत आहे. म्हणून ते त्या पद्धतीनं वागायचे, ते सहन होण्याच्या पलीकडे होतं. आणि दुसरा एक घटक असा आहे, खडसे मास लीडर आहे ते मान्य, पण त्यांना दुसरा मास लीडर चालत नाही. म्हणजे त्यांनी तिथे सुरेश दादा वगैरे अशी शपथ घेतली की त्यांना तुरुंगातच मरण देईन. तर ते सगळं जर प्रकरण बघितलं तर काय त्याला म्हणतात, नायट्याचा काट्याचा नायटा केला वगैरे असं. तर तसं मग जगामध्ये कोणी कोणाला पीडा देऊ शकत नाही. आज दिलेली पीडा दुसरे कमी सामर्थ्यवान असले, दुबळे असले तर सहन करतात, पण दुसऱ्या वेळेला मग ते ताकद घेऊन आणि गनिमी काव्याने वार करतात. तर यांनी स्वतःही शत्रू केलेले त्या भागात, खान्देशात किंवा जळगाव जिल्ह्यात म्हणूयात आपण, तर त्याचे सगळे एकत्रीकरण झालेलं आहे. पण याचे मुख्यतः स्क्रिप्ट लिहिणारे लोक RSS चे, म्हणून त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालंय का, पार्टी विथ द डिफरन्स म्हणणारी पार्टी आता सेम टू सेम काँग्रेस पार्टी झाली का.